पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात CNG वर चालणाऱ्या 400 बस खरेदीसाठी 116 कोटी 17 लाख रुपयांचा निधी देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलाय. दरम्यान पुरेसे नियोजन नसताना बस खरेदीची घाई केली जात असल्याचा आक्षेप घेत आरोप झालेला पाहायला मिळालेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी सुमारे 840 CNG च्या बस खरेदीचा निर्णय PMPA चे संचालक मंडळाने घेतलाय. त्यापैकी 440 बस भाडेतत्वावर तर 400 बस खरेदी करण्यात येणार आहेत. या बसपैकी 240 बस पुणे महापालिका खरेदी करणार आहे. त्यासाठी 166 कोटी 17 लाख रुपये PMPA ला देण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. त्यावर चर्चा सुरू होताच भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे. टोटल ऑगस्ट पर्यंत म्हणजे ह्या ऑगस्ट 2019 पर्यंत 990 बसेस ह्या पुण्यामध्ये धावत असणार आहे हे मी आज आपल्या सर्व सांगितले. पण हे आश्वासन नाही आहे. त्याच्या मागची प्रक्रिया मी आपल्याला समजून सांगतो. तीच ते 2 मिनिटं आहे. सगळ्यात पुण्याला कळेल की आपण किती भागात बसमध्ये प्रवेश
राहिली.